नाचण्याची आंबील करायला जरा चुलीवर शिजायची उलिया, तर जरा लसणाच्या कुड्यात सोलून घेतो की आता ही नाचण्याचं पीठ चुलीवर कसं शिजायला लागले बघा. काही आंबील करायला नाचण्याचं पीठ आणि गार पाण्यात वाहायचं नाही, पाण्याला चांगली खळखळ उकळून द्यायची, मगच पीठ वाहायचं. आंबील पीठ चांगली चवी लागते. दोन सऱ्या धरून त्या कड्यापर्यंत मिरगा देशी पावटा टोकलाय. कड्याला एक दोन सऱ्या उलगत आल्यात, पण आता ह्याला इकडं फुलं शेंगा किती लागल्यात बघा. आणि नवीन भार आलाय बघा ह्याला. ह्याला आता हे तुरुंब कसं आल्यात बघा. एक एक तुरुंब्याला अजून फुलं बी आहेत आणि ह्याला शेंगा किती लागल्यात बघितला का. मग हे असं तुरुंब वरबाडून घ्यात नाहीत, यातलं जून जून बघूनच शेंगा कालवणला तोडून घ्यायचं. हो काही असं बेतानच तोडून घ्यायचं म्हणजे. आणि त्याला आणि परत आणि भार येतोय माळ्याबरोबर. ह्याला बी ड्रीप आहे, मग संघ संघ ह्याला पाणी लागवड बी मिळत्या. माळव्या संघ एक दोन औषधाच्या फवारण्या बी होत्या त्याला, म्हणून हे आता लय दिवस झालं टिकले बघा. कवा मिरगाट टोकलंय आणि याला भार किती आलाय बघितला काही. तिला म्हटलं चार भाकरी करतो वर कालवून आला पावटे जरा शेंगा घेऊन येतो. आता दिवसभर आडवं तिडवं वारं सुटतंय, त्यानं मग जरा आबाळ निघायला बघतोय. लोकांचे आता गहू हरभरा शाळू हे जे काढणी चालू आहे. मग काय कोण शाळू खुडतोय, कुणा मांडण्या चालू आहेत. मग ह्या दिवसात आबाळ उठतोय ह्या अशानं कुठं तर पाऊस जर पडला तर शाळू बी काळं होत्यात आणि धान्याचं लय मात्र होतोय. चुलीवरच्या कडक कशा भाकरी झाल्यात बघा. चुलीवरची भाकरी खायला चवीला चांगली लागत्या, काय तर आराव भाजलेल्या असत्या तर गुळचट लागाय फक्त. चुलीवरच्या भाकरी कडकच होत्या त्या, आणि उन्हान मग जास्तच कडक होते. आता याच्यावर जरा ताट झाकून ठेवतो कालवून करायला, त्यात फूड घालायला जरा शेंगदाण भाजून घेतो. आंबील केलीच नव्हता का? केले की हो, जरा ताक खाली होतून देतो थांबा. अगं आता ऊन झालंय, ती जरा प्याल दे की ग. देतो थांबा, जरा ताक हलवाय पाहिजे. काय शेंगदाण भाजल्यात काढून घेते की जरा आंबलीत घालायला लसूण जरा चिचून घेतो. आणि आंबली जरा लसूण आहे की नाही जास्तच घालायचं, म्हणजे आंबलीला चांगलं जरा खमकपणा येतो. आंबीला अशी रट रट चांगली शिजवून घ्यायची. हो काही कशी शिजवून घेते, लय पातळ बी झाली नाही लय घट बी झाली, कशी चांगली शिजली. हो काही अशी पातळ साधारण शिजवून घ्यायची, नाही बारीक चिचून शेत घालायचं. आता आई आमली ताकवतायचं, ऊन ऊन आंबली ताक नाही ताक घालायचं नाहीतर आंबील फुटते. गार आंबील झाली म्हणजे ताकवतायची. जरा मोठा ठेवला की नाही आंबील खाताना मग तोंडात तसाच येते, म्हणून जरा बारीक चिचून घालायचं. आता याच्यात जरा मीठ घालून घ्यायचं. तव्यात आता हे सोलून घेतलेलं पावट भाजून घ्यायचं. असं पावट तव्यात चटा चटा भाजून घेतलं का नाही, खालवण खाताना जर तुरट लागत.
असं डाग पडोसवर चट चट पावटं भाजून घ्यायचं. त्या फुलपात्रा नाही ना ह्या तव्याचं जरा खरडून घ्यायचं. पावटं खरडून घेतलं का नाही सर आर काय की नाही कालवणार होता पण पावट्यात कालवत जर खरडून घेतलं का नाही शिजते बी लवकर आणि चांगली बी लागते. मी जर तेल ओतू की पावट्याच्या कालवून आला की नाही तेल जरा जास्तच घालायचं. आता तेलात एक अर्धा चमचा मोहरी टाकायची. ते तडतडले की नाही मग याच्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं. ते पण याच्या चटणी टाकायची. चटणी बी तेलात अशी चांगली भाजून आता याच्यात पावट टाकायचं. आणि लगेच याच्यात पाणी वाटायचं नाही जर पावटा की नाही तेला चांगली जर भाजून घ्या त्यात पाणी वाटायचं. भाजलेल्या शेंगदाण्या जर पाट्या वाटून घेतो की शेंगदाण्याचा कालवण आला जर कुठ घालायचं. कच्च्या शेंगदाण्यात कुठ घातलं का नाही कालवण बी पांढरं होते आणि चवीला लागत नाही. साधारण की नाही जरा मोठं मोठंच कुठं ठेवायचं लय कुठं बारीक करायचं. आता या कालवणाला चांगली खाकावर उकळी आली. आता एक जुंधळ्याच पीठ चिमट भर टाकतो. आता याच्यात एक चिमट भर जुंधळ्याच पीठ जर कालवणात टाकलं की नाही कालवण चांगलं मिळून येते. आणि पावट्याच्या कालवणाला की नाही जर जुंधळ्याचं पीठ टाकायचं. आता याच्यावर जरा कोथिंबीर टाकून घ्यायची. याच्यात बी जरा आता मीठ बी टाकून घ्यायचं. आता तव्यात पावटा आपण भाजून खरडून घेतलं होतं मग पावटं शिजायला उशीर लागत नाही. आता हे पावट्याच कालवण आपलं शिजले आता खाण्यासाठी तयार आहे. ताज्या ताज्या देशी पावट्याचं तव्यात खरडून केलेलं कालवण एकच नंबर झाले बघा. अहो कुठलं बी ताजं ताजं माळ वाचलं की त्याचं कालवण चांगलंच होते. हे आणि ही देशी पावट कालवण कधी झाली बघितलीच ना. रानातलं माळव तोडून आणायचं कालवण केलं की त्याला चव चांगलीच येते. लय भारी झाले आज कालवण दुपारचं. आणि देशी पावट्याचं कालवण जरा चांगलंच होते. हो असं बांधानी किंवा हिरीच्या कडकोपऱ्याने काळं पावट किंवा देशी चुनलं पावटा जरी टोकला तर घरची कालवण बी चालत्यात. आणि घरचं किती केलं तर घरचं ते घरचंच मुबलक खायला मिळतंय. असं घरचं असलं का नाही केव्हा बी तोडून आणून आपलं असं कालवण करायचं ताज ताज.